तब्बल 15,20,000 रोकड चोरीला गेल्याने पोलिसांनी हा गुन्हा गांभीर्याने घेऊन तपासाची चक्रे गतीने फिरवली. या तपासात ज्याने चोरीची फिर्याद तोच चोर असल्याचं समोर आले. भाच्याने विश्वासाने ठेवायला दिलेली रक्कम खर्च करून ती परत द्यायला लागू नये म्हणून स्वतःच्याच घरात चोरी करून त्या चोरीची फिर्याद देणारा किरण सीताराम कुंभार याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 10,60,000 रोकड जप्त करण्यात आली आहे. कडेगाव तालुक्यातील वांगी येथे ही घटना घडली होती. घरात अज्ञातांनी चोरी करून 15,20,000 रोकड लंपास केल्याची फिर्याद किरण कुंभार याने चिंचणी वांगी पोलिसांना दिली होती. या चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक पोलीस पंकज पवार, सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचं एक पथक तयार केलं होतं. पथक तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकाला ही चोरी किरण कुंभार यानेच केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. तसेच ती रोकड त्याने घरातच लपवून ठेवल्याचीही माहिती मिळाली. पथकाने कुंभार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी कुंभार याच्या भाच्याने ती रोकड विश्वासाने काही दिवस घरात ठेवण्यासाठी दिली होती. तसेच त्यातील काही रक्कम कुंभार याने खर्च केली होती. ती रक्कम भाच्याला परत द्यायला लागू नये यासाठी ती रक्कम घरात लपवून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरात चोरी झाल्याची तक्रार चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात दिल्याची कबुली करण्यात आली आहे.